नामदेवरायांचा अधिकार एवढा मोठा होता की नामदेवराय साक्षात देवाला आलिंगन द्यायची इच्छा प्रकट करत होते. माझ्या नामदेवरायांची भक्ती एकनिष्ठतेची होती दादा. ऐका, एकनिष्ठता आमच्या वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक साधू संतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रमाण आपल्याकडे एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण अम्मा नारायण तैसा परी एक धरिला चित्ती किंवा विठ्ठल कुळीचे दैवत. प्रत्येक संताची भक्ती ही आमची एकनिष्ठतेची. मी तर असं म्हणेल साधू संतांची भक्ती एकनिष्ठतेची नक्कीच आहे. पण या भारत देशाची जर विचार आपण केला तर या भारत देशामध्ये अनेक महापुरुष सुद्धा या भारत देशासोबत एकनिष्ठ आहे. सगळ्यांची यादी तुमच्या समोर मी देईल, ध्यान देऊन ऐका, कोणी विक्षेप करू नका दादा, ऐका. ज्या देशामध्ये आपण राहतोय ना दादा, त्या देशाचा आपण विचार केला पाहिजे. हा देश, हा माझा भारत देश कधी कुणापुढे झुकला नव्हता, वाकला नव्हता, नतमस्तक झाला नव्हता, या देशाला कधी अपमान माहीत नव्हता दादा. पण हाही देश झुकला, वाकला, नतमस्तक झाला, यालाही अपमान सहन करावा लागला. इसवीसन 712 या भारत देशामधील पहिला राजपूत समाजाच्या राजाचा पराभव झाला, त्याचं नाव होतं दाहिल. या भारत देशामधील दुसऱ्या राजाचा पराभव झाला, त्याचं नाव होतं रबळबाप्पा 734. या भारत देशामध्ये राष्ट्रकूट साम्राज्याचा उदय झाला 836. चोल राजा राजगादीवर बसला 853. चालुक्य राज्याची स्थापना झाली 973. या भारत देशामधील सोरटी सोमनाथाचं मंदिर पहिल्यांदा लुटलं गेलं 1026. सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटणारा सुलतान अहमद मेला 1030. 1191 पुन्हा एकदा सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं गेलं 1206 साली मोहम्मद घुरी मेला. 1236 ते 1240 पहिली गुलाम घराण्याची श्री दिल्लीची राणी झाली, नाव होतं रजिया सुलताना. 1290 जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली आणि 1296 त्याच्या सख्या भावाच्या पोरानं त्याचा खून केला आणि सख्या काकाच्या मुलासोबत लग्न करून तो दिल्लीचा राजा झाला, नाव होता अल्लाउद्दीन खिलजी. 28 जानेवारी 1303 हा अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडगडाकडे चाल करून गेला. त्या गडाची राणी होती राणी पद्मिनी. काय ऐश्वर्यवान राणी होती, काय देखणं सौंदर्य होतं. त्या राणीला यानं प्रेमपत्र लिहिलं, राणी माझ्यासोबत लग्न कर, तुला राणी बनून ठेवत. त्या राणीने उत्तर फार सुंदर दिलं. ती राणी म्हणते, ए खिलजी तेरा ऐसा पापी हमारे हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता. खिलजी तेरा ऐसा पापी हमारे हिंदुस्तानी औरत को छू भी नहीं सकता, क्योंकि हिंदुस्तानी औरत को छूने के लिए कलेजा भी चाहिए हिंदुस्तानी शेर का. तेरा ऐसा पापी कुत्ता तो हमारी तरफ बुरी नजर से देख भी नहीं सकता. उजाडला इसवीसन 1492. 1492 स्पेनची महासत्ता होती. स्पेनचा महान चोर लुटेरू मूर्ख माणूस पश्चिमेच्या दिशेने गेला आणि त्याच्या नावानं अमेरिकेचा शोध जाहीर झाला, नाव होतं कोलंबस. 20 मे 1498 असाच पोर्तुगालहून पोर्तुगीज या भारत देशामध्ये आला, नाव होतं वास्को डी गामा. चोर होता, भामटा होता, लुटेरू होता. या भारत देशामधून पहिल्यांदा 63 सोन्याची झांजं भरून नेली त्या वास्को डी गामानं. नंतर 13 नेली, नंतर 53 नेली, तो भामटा होता वास्को डी गामा. उजाडला 1526. 1526 बाबर आला. बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला, पहिलं पाणीपतचं युद्ध. 1528 हाच बाबर अयोध्यामध्ये गेला आणि अयोध्यामध्ये जाऊन त्यानं नमाज पाडला म्हणून त्याच्या नावानं बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 बाबर मेला, बाबरचा पोरगा हुमायून राजा झाला. 1539 शीख धर्माचे गुरु नानक गेले. 1556 हुमायूनचा पोरगा अकबरने हेमूचा पराभव केला, दुसरं पाणीपतचं युद्ध. 1576 राणा प्रताप आणि अकबरमध्ये संघर्ष झाला, पण या संघर्षामध्ये कोणाचा विजय झाला नाही काही कळालंच नाही. चंदनाच्या क्वाटवर आणि सुवर्णाच्या ताटावर जेवण करणारा राणा प्रताप मात्र जंगलामध्ये सैरावैरा फिरू लागला. 2 टाइम खायला मिळत नव्हतं, पालापाचोळा वरबाडून त्यानं त्याचं त्या ठिकाणी दिवस काढले. शोकांतिका वाटती मला, अरे पालापाचोळा वरबाडून जर राणा प्रताप हिंदू धर्म टिकवू शकत असेल तर तोच पालापाचोळा खाऊ घालून आम्ही आमची साधी गोमाता वाचवू शकत नाही. काय शोकांती काय महाराज. उजाडला मायबाप 1598. 1598 मध्ये हा भारत देश, भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतामधील सिंदखेडच्या लखोजीराव जाधवांना एक कन्यारत्न झालं, नाव होतं माँसाहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आई साहेबा. 1599 ते 31 डिसेंबर 1600 इंडिया कंपनीची या भारत देशामध्ये स्थापना झाली. 1605 अकबर मेला, अकबरचा पोरगा जहांगीर राजा झाला. 1627 जहांगीर मेला, जहांगीरचा पोरगा शाहजहान राजा झाला. 1628 शाहजहान राजा झाला आणि 1630 माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
15 एप्रिल 1645 अरे माळी साळी मंजारी लखपत लमानी चांबार लोहार गुजार सर्व जाती धर्माला एकत्र केला माझ्या राजानं. अरे कोणाच्या डोक्यावर तर कोणाच्या पाठीवर हात फिरवलाय राजानं. सांगितलं ताना प्राण गेला तरी चालेल गड जिंकायचा. अरे जीवन संपलं तरी चालेल महाराष्ट्र काबीज करायचा. ठरलं ना वराज, ठरलं ना वराज. कोण म्हणतं ना हे राजा उडवायची राजा, हे सुलतानी सत्ता साप उडवायची राजा. एक 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 मावळा जमला होता. 400 पोरा राजांनी गोळा केली. प्रत्येकाच्या हातामध्ये वेल भंडार दिला. मावळ्यांना पुन्हा सांगितलं पोरांनो, गड माझा, किल्ला माझा, मावळा माझा. जगल तर महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल तर महाराष्ट्राच्या मातीसाठी. पण केला बेल भंडार त्या पोरांना रायरेश्वराच्या पिंडीवर उधळला आणि एकाच जय घोष केला. हरे हरे महादेव. स्वराज्यामध्ये पोरं येऊ लागली. हळूहळू हळूहळू स्वराज्याचा विस्तार झाला. लढाया होऊ लागल्या. पण लेका लढायामध्ये एका मावळ्याचे हात तुटले. मावळ्याला भेटायला राजा त्याच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर हात तुटलेले असल्या कारणानं मावळ्याच्या बापानं त्या ठिकाणी राजाला बसायला टाकलं. घोंगडी टाकली. राजे घोंगडीवर बसले. मावळ्याच्या बापानं राजाला तांब्या भरून दिला. राजे पाणी पिले आणि बघता बघता त्या ठिकाणं मावळा समोर आला आणि डोळ्यातलं पाणी गालावर आलं. राजानं सांगितलं, हे दादा कशासाठी रडतोय? मी इथं आलो आणि तुला हातं नाहीत म्हणून मला बसायला घोंगडी टाकता आली नाही तुला म्हणून रडतो की काय? तुला हातं नाही म्हणून मला पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून रडतो की काय? काय उत्तर आहे त्या मावळ्याचं? तो मावळा म्हणला, ओ राजा, अहो तुम्ही इथं आलाय, घोंगडी हातरायला टाकता आली नाही म्हणून नाही रडलो, पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून नाही रडलो. राजा रडलं या करता महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या घरासमोर आला पण त्या राजाला मुजरा करण्यासाठी हातच शिल्लक नाही म्हणून डोळ्यात पाणी आहे. 45 माझ्या राजांचं देखणं स्वराज्य उभा राहिलं मायबा. 46 तोरणा घेतला. 48 शाहजीराजांना सोडलं. 56 पुण्यामधील जुन्नर घेतला. 59 अफजल खान फाडला. 63 शाहिस्तेखानाची बोटं कापली पुण्यामधील लाल महालामध्ये. 64 राजांनी सुरत लुटली. 66 आग्र्यावरून परत आले. 70 तानाजीराव मालुसरे गेले. 72 पुन्हा एकदा सुरत लुटली. 73 प्रतापराव गुजर गेले. 74 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. 1680 राजे गेले. 81 संभाजीराजे राजे झाले. 89 संभाजी राजे गेले आणि 1705 इंग्रज मजबूत झाले. 20 फेब्रुवारी 1707 औरंगजेब मेला. 1725 अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. 1757 प्लाशीची लढाई झाली. 1761 अफगाण आणि मराठ्यांमध्ये शेवटचं पानिपतचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. 64 बक्तालची लढाई झाली. 95 अहिल्याबाई होळकर गेले. 1857 उठाव झाला. 82 वंदे मातरम गीत आलं. 85 काँग्रेसचा जन्म झाला. 1893 विवेकानंद शिकागोला गेले. 94 योगी अरविंद घरी आले. 98 साने गुरुजींचा जन्म झाला. 1902 विवेकानंद गेले. 10 गजानन महाराज गेले. 20 लोकमान्य टिळक गेले. 21 सुभाषचंद्र बोस स्वराज्य पक्षात गेले. 23 सुभाषचंद्र बोसला अटक झाली. 25 ते कारागृहातून कायदेमंडळावर निवडून आले आणि 26 बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला. 1927 सुभाषचंद्र बोस कारागृहातून बाहेर आले. 28 हरियाणाचे अध्यक्ष झाले आणि 30 गांधी युगाला सुरुवात झाली. 1936 टोटल 50 नंबरचा आणि ग्रामीण भाषेतील पहिला अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर नावाच्या गावामध्ये झालं. 42 चलेगावचा उठावाला विदर्भातल्या वर्ध्यातून सुरुवात झाली. 45 ऑगस्टची क्रांती झाली. 9 डिसेंबर 1946 ते 13 डिसेंबर 1946 घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिंग यांनी राजीनामा दिला आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. या दोघांनी मिळून 11 उपसमित्या नेमल्या. 11 अधिवेशनं घेतली. बिगर काँग्रेसची 16 सदस्य घेतली. त्यावेळेस या भारताची राज्यघटना तयार झाली. 1927 माउंटबॅटन नावाची योजना या भारत देशामध्ये आली आणि 15 ऑगस्ट 1947 माझा देश स्वतंत्र झाला. 48 महात्मा गांधी गेले. 26 नोव्हेंबर 1949 घटना केंद्रात गेली. 26 जानेवारी 1950 घटना अमलात आली. 3 डिसेंबर 1951 बहिणाबाई चौधरी गेल्या. 12 जानेवारी 1952 लोकसभेची पहिली निवडणूक झाली. 1953 नेहरूंची पंचांग सुधार समिती जन्माला आली. हिंदुस्थानातल्या हिंदूंना घरामध्ये कॅलेंडर कोणतं वापरायचं? 56 मुंबई महाराष्ट्र गुजरात संयुक्त राज्य होतं. पण आचार्य आत्रेंसारखा माणूस म्हणत होता मुंबई महाराष्ट्र संयुक्त राज्य झालंच पाहिजे. त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, या यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 मुंबई आपल्याकडे घेतली आणि त्या मोरारजी देसाईने डांग जिल्हा घेतला. विभक्त झालो आपण. 61 विदेशी आक्रमण झालं. 62 चीनने आपल्यावर आक्रमण करून 72,000 वर्ग मील जमीन 1962 साली चीन आपल्याकडून घेऊन गेलं.
पासष्टला पुन्हा एकदा विदेश आक्रमण झालं, पण पासष्टला पाकिस्तानचं दुर्दैव आणि या भारताचा पंतप्रधान एक धोत्रावाला होता, नाव होतं लाल बहादूर शास्त्री. आकाशाला गवसणी घालणारा माणूस सैन्यपाल लाहोर मध्ये पोहोचलं होतं त्याच काळात पाकिस्तानचा नायनाट झाला असता, परंतु अमेरिकेने हस्तक्षेप केल्यामुळे सैन्य माघारी घ्यावं लागलं. 11 जानेवारी 1966 लाल बहादूर शास्त्री आपल्यामधून निघून गेले. 1969 इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, 72 खसाराम कोतवाल नावाचं नाटक फोकसला आलं, 75 धर्मेंद्रचं शोले हिट झाला, 76 खांडेकरला ज्ञानपीठ मिळालं, 79 MIDC आली, 81 संगणक युगाची सुरुवात झाली, 83 कपिलदेवने वर्ल्ड कप आणला, 84 इंदिरा गांधी गेल्या, 89 18 पोराला राजकारण करता यावं म्हणून राजीव गांधींनी प्रयत्न केला आणि 18 पोराला मतदान सुरू झालं. 91 राजीव गांधी गेले, 92 व्यापारीकरण आलं, 93 खिल्लारीचा भूकंप झाला, 94 त्याच भूकंपावर पुढाऱ्यांनी मजा मारली, आणि मग 95 मी आलो म्हणलं चला आपल्याला बी मजा मारायला मिळाली तर मिळाली. 1997 कल्पना चावला अंतराळात गेले, 99 पाकिस्तानने कारगिलवर आक्रमण केलं, 2001 माहितीचा अधिकार केंद्रात गेला, 2005 तो अंमलात आला, 2006-2007 या महाराष्ट्राची बाई डोक्यावर पदर घेऊन या महाराष्ट्राची संस्कृती उभ्या जगामध्ये जिने फडकवली ती प्रतिभाताई पाटील भारताची पहिली महिला राष्ट्रपती झाली. 2007 T20 वर्ल्ड कप आला, 8 जागतिक मंदीचा फटका बसला, 9 सव्व वेतन केंद्रात गेला, 10 ते अंमलात आलं, 2011 MS धोनीने वर्ल्ड कप आणला, 2012 विलासराव देशमुख गेले, 2013 अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा अंमलात आला, 2015 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, 2017 मराठा क्रांती मोर्चा निघाला आणि 2019 कोरोना नावाचा रोग आला. त्या कोरोना नावाच्या दुसऱ्या लाटेमधून माऊली महाराज कसा बसा वाचला आणि आज तुमच्या एकांबे गावाला कीर्तनाला आला विठ्ठला. कधीतरी आपण एकनिष्ठतेचं जीवन जगलं पाहिजे मायबाप. झालंय माझं कीर्तन बघा, फक्त माझ्याकडं आता मोजून 10 मिनिटं उरलेले आहेत. कधीतरी आपण आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, कधीतरी आपण आपल्या संप्रदायाचा विचार केला पाहिजे, कधीतरी आपण आपल्या धर्माचा विचार केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपली भक्ती एकनिष्ठतेची नाही महाराज, आपली वारागणिस भक्ती बदलती. बुधवार आला की पांडुरंग, गुरुवार आला की गजानन बाबा, शुक्रवार आला की संतोष माता, शनिवार आला की बजरंगबली, रविवार आला की खंडोबा, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी. बरोबर आहे की नाही? ते आराधी मंडळ बी चांगले गाणे म्हणतात महाराज, काय काय गाणे, एक गाणं नवरात्रात माझ्या कानावर आलं, गाणं असं होतं, अनवाकडी टोपी तिरक्या भांगावरी रो, अनांबाची नजर शिंगाड्या बोकडावरी, होईन इथं एखाद सुरू अवघड काम आहे. गाणे काय काय गाणे खूप चांगले आहेत बघा, काय काय गाणे चांगले आहेत, काय काय गाणे स्वयंरचित असतात ते लईच अवघड असतात, मला त्यावर बोलायचं नाही. एकनिष्ठतेची भक्ती नाही महाराज. आज आपण देवासोबत व्यवहार केल्यासारखं वागतो, तुम्ही म्हणाल कसं महाराज, ऐका. पंढरपुरामध्ये आपण गेल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये आपण एखादी पांडुरंगाची मूर्ती पाहतो, धावत त्या मूर्तीकडे जातो, त्या मूर्तिकाराला त्या मूर्तीची किंमत विचारतो, त्यानं 200 रुपये किंमत सांगितली तर आपण 30 रुपयापासून सुरुवात करतो आणि 50 रुपयाला ती मूर्ती घेऊन घरी येतो, तीच मूर्ती आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवतो आणि कोट्यावधी रुपयाची मागणी त्या मूर्तीकडे करतो. हा देवासोबत केलेला व्यवहार. एका पुराणा मला प्रश्न विचारला, काय हो महाराज आम्ही पण परमार्थ करतो पण त्या परमार्थाची व्याख्या काय हो? महाराज नेमकं कीर्तन करणं म्हणजे परमार्थ आहे, टाळ वाजवणं म्हणजे परमार्थ आहे, पखवाज वाजवणं म्हणजे परमार्थ आहे? मी तो तरणा बांड पोरगा पाहिला, त्याचा भाव पाहिला आणि मी त्याला उत्तर दिलं दादा. मी त्याला सांगितलं दादा टाळ वाजवणं पखवाज वाजवणं परमार्थ म्हणूच नको, तुझ्यासाठी परमार्थाची व्याख्या सांगतो आणि त्याला मी व्याख्या सांगितली. मी त्याला सांगितलं बेटा परमार्थ परमार्थ म्हणजे घनदाट जंगल आहे आणि त्या घनदाट जंगलामध्ये धोधो 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 अशा प्रकारचा पाऊस पडतोय आणि त्या पडत्या पावसामध्ये बरोबर रात्री 2 एक नवयुवक 20 तरुण मुलगी तुझ्या समोर उभी आहे आणि त्या तरुण मुलीकडे पाहून माय म्हणून जर तिच्या पाया पडता आलं तर परमार्थातला पहिला टप्पा पार. याला म्हणायचं महाराज बरोबर आहे की नाही? तशी आपली भक्ती एकनिष्ठतेची पाहिजे. विठ्ठला विठ्ठला.